हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. सो बेसिकली हा चॅप्टर छोटासा आहे, याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आहे, ज्याच्याबद्दल अजूनही प्रश्न नाही विचारले गेलेत. सो त्या इन्फॉर्मेशनपेक्षा आपण जे काही इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहोत आणि ते आपण चांगल्या पद्धतीने पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये. सो बेसिकली हा एक जनरल चॅप्टर आहे, याच्यामध्ये काही जास्त कॉन्सेप्ट असे हार्ड वगैरे असं काही नाही आहे. सो जस्ट लाईक बायोसारखा हा चॅप्टर रिडिंग करायचा वगैरे आहे आणि मग तुम्हाला इझिली सगळ्या काही गोष्टी इथे विसर रट्टा मारायच्याच आहेत, कारण याच्यामध्ये असं काही न्युमॅरिकल्स आणि कॉन्सेप्ट वगैरे असलं काही नाही आहे. सो ज्याप्रमाणे एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे असतं त्याचप्रमाणे हा चॅप्टर पण असणार आहे. फक्त याच्यामध्ये केमिस्ट्रीचा यूज कसा आहे एन्व्हायरमेंटसाठी तर ते आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा या चॅप्टरमध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय, ग्रीन केमिस्ट्रीची गरज का आहे, ग्रीन केमिस्ट्रीचा शोध कोणी लावला, ग्रीन केमिस्ट्री नेमकी काय आहे, त्याचे कोणते ब्रांचेस आहेत, कोणते प्रिन्सिपल्स आहेत, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या पॅरेग्राफपासून आपण सुरुवात करूया. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला परत खाली मिळतीलच. सो इंट्रोडक्शन आहे. ॲज यू ऑल नो की केमिस्ट्री आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये एक महत्त्वाचा किंवा एक इम्पॉर्टंट असा रोल प्ले करत आहे. पण अनफॉर्च्युनेटली जर याचा एक्सेस झाला किंवा जर याचा अति यूज झाला तर त्याच्यामुळे याचे दुष्परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात. अर्थातच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर केमिस्ट्रीमुळे मेडिसिन्स वगैरे तयार झालेले आहेत, ह्युमनची लाईफ वाचते वगैरे. पण त्यासोबतच केमिस्ट्रीचे इतर काही जे दुष्परिणाम आहेत तर त्याच्यामुळे मात्र हे जे ह्युमन लाईफ आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावरती हजारदस परिणाम होत आहेत. बेसिकली याच्यासाठीच आपल्याला ग्रीन केमिस्ट्रीची गरज आहे. तर आता आपण ते रीड करूया. सो अनफॉर्च्युनेटली ड्यू टू दिस अचीवमेंट अवर हेल्थ अँड ग्लोबल एन्व्हायरमेंट आर अंडर थ्रेट, ऑल्सो ड्यू टू इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन. सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला एक डिसएडव्हान्टेज आहे किंवा एक जे ह्याच्यामुळे नुकसान होतात म्हणजे केमिस्ट्रीमुळे ते कशामुळे होत आहेत, तर पहिली गोष्ट आहे तर ते म्हणजे पॉप्युलेशन वाढत आहे. अर्थात पॉप्युलेशन वाढत आहे तर पॉप्युलेशनची गरज भागवण्यासाठी इंडस्ट्रीज पण वाढत आहेत, कारण नवीन नवीन गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. सो इंडस्ट्री रिव्हॉल्युशन होणार आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे. नेक्स्ट आहे एनर्जी क्रायसिस आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, सोबतच एन्व्हायरमेंटल पॉल्युशन आहे. आणि या सगळ्यामुळे जर आपण म्हटलं तर काय होणार आहे, 21st सेंचुरीमध्ये हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर ते वाढत आहेत. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी किंवा मिनिमाइज करण्यासाठी आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत एनर्जी क्रायसिस वगैरे ते मिनिमाइज करण्यासाठी, पोल्युशन वगैरे मिनिमाइज करण्यासाठी जर काही इम्पॉर्टंट असेल तर ते आहे म्हणजे ते म्हणजे ग्रीन केमिस्ट्री. ओके, मग आता ग्रीन केमिस्ट्री या सगळ्यामध्ये नेमकं कसं हेल्प करणार आहे किंवा नेमकं काय काम करणार आहे ते आता आपण खाली बघूया. सो ग्रीन केमिस्ट्री इज अन अप्रोच, म्हणजे ग्रीन केमिस्ट्री हा एक असा दृष्टिकोन आहे किंवा एक असा अप्रोच आहे की जो टू केमिस्ट्री दॅट एम्स टू मॅक्सिमाइज द एफिशियन्सी अँड मिनिमाइज द हार्मफुल हॅझार्डस इफेक्ट्स ऑन द ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंट. आणि हिज कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री वॉज गिव्हन बाय पाऊल टी अनास्टस. सो बेसिकली याचा नेमका दृष्टिकोन काय आहे की आपल्याला त्या पर्टिक्युलर वस्तूंची किंवा त्या पर्टिक्युलर जी पण प्रोसेस असेल त्या प्रोसेसची एफिशियन्सी वाढवायची आहे आणि त्याचा जो काही ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती जो काही हार्मफुल इफेक्ट होत असेल तो आपल्याला कमी करायचा आहे किंवा मिनिमाइज करायचा आहे. हे आहे थोडक्यात ग्रीन केमिस्ट्री. मग आता ग्रीन केमिस्ट्रीची ॲक्च्युअल डेफिनेशन आपण बघायसाठी खाली दिलेली आहे. तुम्हाला एक्झामला याच्या आधी जो काही पेपर झाला होता त्यामध्ये हे विचारलं गेलं होतं ग्रीन केमिस्ट्री वगैरे सगळं. सो लेटस चेक आउट डेफिनेशन. सो ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री, म्हणजे याच्यामध्ये आपण केमिस्ट्रीचाच वापर करणार आहोत, पण तो अशा पद्धतीने की ज्याच्यामुळे पॉल्युशन वगैरे असलं काही होणार नाही आणि त्याची एफिशियन्सी वाढेल, बट त्याच्यामुळे हजार्डस इफेक्ट्स जास्त काही होणार नाही ह्युमन हेल्थवरती म्हणा किंवा एन्व्हायरमेंटवरती. ओके, सो बेसिकली ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पॉल्युशन प्रिव्हेंटेशन. तर बेसिकली मेन मुद्दा काय आहे याचा की पॉल्युशन प्रिव्हेंटेशन करणं, बट हे जे पॉल्युशन प्रिव्हेंटेशन करणार आहे तर ते एन्व्हायरमेंटसाठी चांगलं असलं पाहिजे किंवा याच्यामुळे दुसरं काहीतरी एन्व्हायरमेंटला होता कामा नये. तर इकडे पोल्युशन प्रिव्हेंट करतोय आणि ह्याचे हजार्डस इफेक्ट्स म्हणून दुसरंच काहीतरी डेंजरस होते तर असं व्हायला नको. बेसिकली हे जे पोल्युशन कंट्रोल आहे तर त्यासाठी, सो यूज ऑफ केमिस्ट्री फॉर द पोल्युशन कंट्रोल किंवा पोल्युशन प्रिव्हेंटेशन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स. म्हणजे आपण केमिकलचे असे काही प्रोडक्ट्स तयार केले आहेत की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत. ओके, सो बाय युझिंग द एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स आणि द प्रोसेस अशी प्रोसेस की विच विल रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑर द जनरेशन ऑफ द हजार्डस सबस्टन्सेस. आणि अशा काही प्रोसेसचा वापर करणं की जे हजार्डस सबस्टन्सेस वगैरे कमी करतायत किंवा ते पूर्ण झिरो करत आहेत त्या या सगळ्या केमिकल्सला किंवा असे काही केमिकल्स की जे ह्युमन बॉडीसाठी आणि एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहे अशाचा यूज झिरो करत आहेत अशा केमिकल्सचा यूज करणं. ओके, सो पुन्हा एकदा ग्रीन केमिस्ट्री इज द केमिस्ट्री विच इज यूज फॉर द पॉल्युशन प्रिव्हेंटेशन बाय द एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स अँड द प्रोसेस दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑफ जनरेशन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस किंवा हजार्डस सबस्टन्सेस. आता हे जे सगळं एनर्जीवरती पॉल्युशनवरती नेचरवरती जो काही इम्पॅक्ट होतोय तर तो रिड्यूस करण्यासाठी आहे ते म्हणजे ग्रीन केमिस्ट्री आणि त्याचे
12 प्रिन्सिपल्स सेटे 20 प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत. पण त्याआधी एक छोटासा टॉपिक आहे तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तो आपण बघूया. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर बेसिकली सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट जनरेशन विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी टू अचीव ऑर टू फुलफिल द नीड्स ऑफ द फ्युचर जनरेशन. ओके, किंवा द ॲबिलिटी टू ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड्स. म्हणजे काय की आपण आज रिसोर्सेस वापरतोय सगळे काही, पण आपण असे वापरले पाहिजेत रिसोर्सेस, म्हणजे काळजीने वापरले पाहिजेत की जेणेकरून हे रिसोर्सेस नेक्स्ट जनरेशनला पण राहणार आहेत किंवा युजफुल असणार आहेत. ओके, सो बेसिकली अशा पद्धतीने आपण हे रिसोर्सेस वापरले पाहिजेत, कारण आपल्या त्या गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी जे पण असेल ते. सो बेसिकली हे सगळे रिसोर्सेस आत्ता आपल्याला युजफुल आहेत, आणि असं नाही की आपण या प्लॅनेटवरची लास्ट जनरेशन आहोत. ओके, आपल्या नंतरच्या पण जनरेशन आहेत, मग बेसिकली ही जी नेक्स्ट जनरेशन आहे त्या जनरेशनला पण या सगळ्या गोष्टी मिळाव्यात यासाठी आपण त्या कन्झर्व करून ठेवल्या पाहिजेत, आपण त्या सांभाळून ठेवल्या पाहिजेत किंवा नीट योग्य पद्धतीने वापरल्या पाहिजेत. ओके, सो आणि याचा अर्थ काय की आपण येणाऱ्या फ्युचर जनरेशनचा जो काही या सगळ्या ॲबिलिटीज कलेक्ट करण्याचा किंवा म्हणजे या सगळ्या ॲबिलिटीज नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे सगळे नीड्स आहेत तर ते प्रॉपरली फुलफिल करण्याचा जो काही एक म्हणजे जे काही एक आहे सगळे फुलफिल करण्याचं वगैरे, तर ते आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हॅज बीन कंटिन्यूड टू इव्हॉल्व ॲज द प्रोटेक्टिंग ऑफ द वर्ल्ड रिसोर्सेस. ओके, सो प्रोटेक्टिंग द वर्ल्ड रिसोर्सेस, आणि हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते कंटिन्यूअस होत राहणार आहे, आणि पूर्ण जगामध्ये पण हे सगळे असे रिसोर्सेस आपण चांगल्या पद्धतीने वापरणार आहोत जेणेकरून आपल्या नेक्स्ट जनरेशनला पण ते मिळणार आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे आता 12 प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत. पहिलं आहे ते म्हणजे प्रिव्हेंटेशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. सो याच्यामध्ये काय आहे की आपण युजली काय करतो की आधी कचरा होऊ दे आणि मग आपण तो साफ करतो. बट व्हॉट इफ आपण जर अशी टेक्नॉलॉजी वापरली की जी कचरा होण्याच्या म्हणजे कचराच प्रोड्यूस नाही करणार किंवा बाय प्रोडक्टच प्रोड्यूस नाही करणार. ओके, सो मग बाय प्रोडक्ट वगैरे प्रोड्यूसच नाही केलं तर ते प्रोडक्ट बनवून ते प्युरीफाय करण्यासाठी जसं काही म्हणजे वेळ आहे किंवा जो काही खर्च आहे तो पण या ठिकाणी वाचणार आहे, आणि फक्त जे गरजेचं गोष्टी आहेत तर त्याच या ठिकाणी बनवल्या जातील. नेक्स्ट आहे हे टू डेव्हलप दी झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ZWP. म्हणजे ZWP म्हणजे काय, या ठिकाणी वेस्टच नाही प्रोड्यूस होणार. ओके, वेस्टच नाही प्रोड्यूस होणार. सो ZWP एक्झाम्पल्समध्ये आहे की बॉटम ॲश ऑफ थर्मल पॉवर स्टेशन कॅन बी यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर सिमेंट अँड ब्रेक इंडस्ट्री. सो तुम्ही थर्मल पॉवर प्लांट्स वगैरे पाहिले असतील, त्या ठिकाणी आपण कोळसा यूज करतो, कोळशाचा वापर करतो, तर मग जी काही राख वगैरे असेल किंवा जे पण त्या ठिकाणी असणारं वेस्ट प्रोडक्ट असेल ॲज राख असेल किंवा इतर कुठलं लाईक ॲशच्या फॉर्ममध्ये दुसरं इतर काही असेल, तर बेसिकली ते ॲज अ रॉ मटेरियल म्हणून आपण सिमेंट्समध्ये किंवा ब्रिक इंडस्ट्रीमध्ये वापरू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एका सिस्टममधून वेस्ट बाहेर आलं. ओके, बट ते वेस्ट आपण सराउंडिंगमध्ये नाही टाकलं किंवा त्याच्यामुळे ते एन्व्हायरमेंटला हार्मफुल नाही आहे. ओके, ते काय केलं, आपण लगेच दुसऱ्या प्रोडक्टमध्ये वापरलं. सो इट्स नॉट एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहे किंवा ते एन्व्हायरमेंटसाठी वेस्ट आहे असं नाही झालं, ते आपण ते वेस्ट इतर प्रोडक्टसाठी ॲज अ युजफुल म्हणून वापरलं. ओके, नेक्स्ट आहे इफ्लुएंट कमिंग आउट फ्रॉम क्लिन्झिंग ऑफ मशीनरी पार्ट्स मे बी यूज्ड ॲज कूलंट वॉटर इन थर्मल पॉवर प्लांट. सो खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मशीनरीज असतात, त्यांना क्लीन केलं जातं, तर त्याच्यापासून किंवा काही आपण बघतो की काही सबस्टन्सेसला काही केमिकल्सला वगैरे क्लीन करावं लागतं, तर त्याच्यामधून जे काही पाणी बाहेर पडणार तर त्या पाण्यामध्ये मे बी रेडिओॲक्टिव्ह रेडिएशन्स किंवा असे काही हार्मफुल पार्टिकल्स पण असू शकतात त्या मशीनरीजमधले किंवा त्या केमिकल्समधले. सो ते मे बी आपण इतर युजेससाठी नाही वापरू शकत, पण तेच पाणी ॲज अ कूलंट वॉटर म्हणून थर्मल पॉवर प्लांट्समध्ये वापरलं जाऊ शकतं. ओके, सो बेसिकली अशा पद्धतीने झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी काम करते की या ठिकाणी मे बी वेस्ट तयार होत असेल तरी पण तो एका सिस्टीममधला वेस्ट दुसऱ्या सिस्टीममध्ये ॲज अ रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो, किंवा आपण असे प्रोडक्ट्स यूज करायचे की जे मिनिमम किंवा झिरो बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट तयार करतील. नेक्स्ट आहे ॲटम इकॉनॉमी. सो ॲटम इकॉनॉमी इज अ मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रोडक्ट्स ॲट द एंड ऑफ द केमिकल प्रोसेस गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम्स ऑफ द रिॲक्टंट आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर प्रोडक्ट्स अँड ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड अँड हेन्स लेसर प्रोडक्ट ऑफ वेस्ट डिस्पोजल. सो बेसिकली या ठिकाणी नेमकं काय सांगितलेलं आहे की द कॉन्सेप्ट ऑफ ॲटम इकॉनॉमी गिव्ज द मेजर ऑफ अनवॉन्टेड प्रोडक्ट प्रोड्यूस इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन.
तर ॲटम इकॉनॉमीमध्ये काय आहे की फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर प्रोडक्ट, म्हणजे आपण किती त्याला रिॲक्टन दिलं. ओके, आपण सपोज की एक 100 ग्रामचं त्याला रिॲक्टन दिलेलं आहे त्या रिॲक्शनला, बट डिझायर प्रोडक्ट आपल्याला फक्त 25 ग्रामच मिळाला. ओके, सो या ठिकाणी काय झालं, आपल्याला फक्त 25% डिझायर प्रोडक्ट मिळालं किंवा 25% आपल्याला जो हवा आहे तो आउटपुट मिळाला, बाकी सगळं काय झालं, वेस्ट मटेरियल झालं. ओके, सो रिमेनिंग जे प्रेझेंट आहे किंवा रिमेनिंग जे राहिलेलं आहे विदाउट डिझायर प्रोडक्ट काढल्यानंतर, प्रत्येक असं आहे अनवॉन्टेड प्रोडक्ट अनवॉन्टेड प्रोडक्ट. मग ते किती प्रोड्यूस झालं या रिॲक्शनमध्ये ते आपण याच्याने फाईंड आउट करू शकतो की मेजर ऑफ द अमाऊंट्स ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रोडक्ट्स ॲट द एंड ऑफ द केमिकल प्रोसिजर, म्हणजे आपण जे काही अमाऊंट ऑफ ॲटम्स दिले होते ते आणि किती अमाऊंट ऑफ ॲटम्स यूज झाले. ओके, रिॲक्शन नंतर आपल्याला जे डिझायर्ड प्रोडक्टमध्ये किती यूज झाले ते जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आपल्याला पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी मिळणार आहे, म्हणजे पर्सेंटेज किती आपल्याला डिझायर प्रोडक्ट मिळालं किंवा किती ॲटम्सपैकी किती ॲटम्स खर्च झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली डिझायर प्रोडक्ट मिळालं हे आपण याच्यामधून पर्सेंटेज इकॉनॉमीमधून ॲटम इकॉनॉमीमधून फाईंड आउट करू शकतो. सो गुड ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय, मोस्ट ऑफ द ॲटम्स जेवढे आपण रिॲक्टन दिले त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त जर रिॲक्टन यूज झाले असतील फॉर अवर डिझायर प्रोडक्ट बनवण्यासाठी तर ते कसं असणार आहे, चांगलं गुड इकॉनॉमी असणार आहे, गुड ॲटम इकॉनॉमी असणार आहे. पण आपण दिलेत खूप सारे रिॲक्टन्स आणि त्यामधले खूपच कमी अमाऊंट ऑफ रिॲक्टन्स आपल्याला हवं तर प्रोडक्ट बनवण्यासाठी यूज झालं असेल तर ते गुड असणार आहे, बॅड असणार आहे. आपल्याला हवं ते म्हणजे काय, कारण बाय प्रोडक्ट्स पण तर तयार होतात ना, सो प्रत्येक म्हणते की डिझायर किंवा आपल्याला हवं तो प्रोडक्ट. ओके, सो या ठिकाणी डेफिनेशनमध्ये कसं लिहायचं आहे, तर गुड सॉरी ॲटम इकॉनॉमी मीन्स किंवा ॲटम इकॉनॉमी इज द मेजर ऑफ अमाऊंट ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रोडक्ट्स ॲट द एंड ऑफ द केमिकल प्रोसिजर. ओके, युजफुल प्रोडक्ट्स म्हणून ते त्या केमिकल रिॲक्शनमध्ये प्रेझेंट आहेत किंवा प्रोसेसमध्ये प्रेझेंट आहेत. Most of the atoms of the reactant are incorporated in the desired product and only small amount of unwanted byproduct if removed out, then that is the good economy. Okay? So, percentage वगैरे तुम्ही या ठिकाणी एक एक्झाम्पल बघूया आपण. कन्वर्जन ऑफ ब्युटेन 1-ऑल टू 1-ब्रोमोब्युटेन. सो आपल्याकडे ब्युटेन 1-ऑल आहे आणि याचं कन्वर्जन आपल्याला 1-ब्रोमोब्युटेनमध्ये करायचं आहे. तर मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, ब्युटेन 1-ऑल लिहिलेलं आहे ॲज अ रिएजन म्हणून या ठिकाणी NaBr किंवा H2SO4 टाकलेलं आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे इथे आपण जस्ट सगळ्यांचं ॲडिशन करणार आहोत, जसं की 4 कार्बन आहे, 4 कार्बनचं मास लिहायचं आहे, 9 हायड्रोजनचं मास लिहायचं आहे वगैरे, आणि मग डिवाइड करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी मिळेल आणि हे 49.81 म्हणजे अराउंड 50% हे आहे. ओके, सो इट कॅनॉट बी बॅड बट इट्स ऑन इट्स मॉडरेट लेवल, ते मॉडरेट लेवलचं ॲटम इकॉनॉमी आहे, म्हणजे जास्त गुड पण नाही आहे आणि इट्स नॉट बॅड. ओके, नेक्स्ट आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. म्हणजे काय, जे पण हजार्डस केमिकल्स, हजार्डस मीन्स फॉर डेंजरस. ओके, डेंजरस आहे एन्व्हायरमेंटला आपल्या लाईफसाठी, तर त्या लोकांचं प्रोडक्शन कमी होणं. ओके, सो डिझाईन्ड केमिकल रिॲक्शन्स अँड सिंथेसिस रूट्स शुड बी ॲज सेफ ॲज पॉसिबल सो दॅट वी कॅन अवॉइड फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट फ्रॉम द केमिकल प्रोडक्ट्स. सो जो काय आपण एक हे केलेलं आहे की अशी केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे आणि असं असं याचा रूट असेल बाबा. ओके, सो असं आपण डिसाईड केलं आहे, तर हे असं असलं पाहिजे की याच्यामधून जे काही प्रोडक्ट्स बाहेर पडतील तर ते सेफ असले पाहिजे किंवा ते एन्व्हायरमेंटला तितकेसे हार्मफुल नसले पाहिजे. म्हणजे काय एक्झाम्पल काय आहे की आधी अर्लियर DDT म्हणजे काय, DDT ओके, DDT DDT वॉज यूज ॲज अ इन्सेक्टिसाईड की जे डिसीजेस लाईक टायफॉइड आणि मलेरियाच्या मॉस्किटोजला मारून टाकायचं किंवा किल करायचं. ओके, सो इट वॉज रिअलाइज दॅट DDT इज हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. पण नंतर हे रिअलाइज झालं की हे DDT जे आहे तर ते सगळ्यांनाच हार्मफुल आहे, असं नाही की ते फक्त मॉस्किटोज मारतं, तर इतर लोकांच्या बॉडीमध्ये पण हे टॉक्सिक, इतर लोकांसाठी पण हे टॉक्सिक आहे. ओके, सो नाव अ डेज बेन्झिन हेक्झाक्लोराइड दॅट इज BHC इज यूज्ड ॲज इन्सेक्टिसाईड. आणि म्हणून आता काय केलं जाते, तर आता इन्सेक्टिसाईडसाठी एक वेगळा सबस्टन्स बनवलेला आहे किंवा एक वेगळा इन्सेक्टिसाईड बनवलेला आहे, दॅट इज बेन्झिन हेक्झाक्लोराइड, ज्याला आपण BHC म्हणणार आहोत. आणि वन ऑफ द गॅमा आयझोमर ऑफ BHC इज कॉल्ड ॲज गॅमा हेक्झेन. सो BHC एक जो गॅमा आयझोमर आहे त्याला आपण म्हणणार आहोत गॅमा हेक्झेन किंवा त्याला आपण लिंडेन म्हणणार आहोत. हे MCQ आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलं, सो हा एक इम्पॉर्टंट लाईन आहे किंवा इम्पॉर्टंट पॅड आहे. तर बेसिकली या ठिकाणी काय सांगितलंय की आधी आपल्याला कळलं होतं की DDT एक चांगला सबस्टन्स आहे फॉर किलिंग द मॉस्किटो विच आर स्प्रेडिंग टायफॉइड आणि मलेरिया, पण नंतर असं कळलं की हे DDT इतर लोकांसाठी पण हार्मफुल आहे. सो दॅट्स वाय मग आपण असं एक सबस्टिट्यूट तयार केले की जे इन्सेक्टिसाईड पण आहे आणि जे इतरांना हार्मफुल नाही आहे, दॅट इज बेन्झिन हेक्झाक्लोराइड, किंवा त्याचा जो गॅमा आयझोमर आहे त्याला आपण गॅमा बेन्झिन गॅमा गॅमा हेक्झिन म्हणणार आहोत, गॅमा हेक्झेन
गॅमेक्झेन म्हणणार आहोत किंवा त्याला आपण लिंडेन म्हणणार आहोत. ओके, हे कशामध्ये येणार आहे? लिस्ट हजार्डस केमिकल सिंथेसिसमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे डिझायनिंग सेफर केमिकल्स. म्हणजे आता आपण जे केमिकल्स बनवतोय ते केमिकल्स आपण सेफ बनवायचे. सेफ म्हणजे काय? तर सपोज की त्याच्यामध्ये एखादा इन्ग्रेडियंट आहे जो की खूप जास्त हार्मफुल आहे, तर तो आपण अवॉइड करणं किंवा त्याची टॉक्सिसिटी आपण कमी करणं, तर असं बेसिकली काहीतरी करून आपण जे केमिकल्स आहेत तर ते सेफ बनवू शकतो. ओके, सो डिझायनिंग सेफ केमिकल्स, दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू द प्रिव्हियस वन. प्रिव्हियस याच्यामध्ये पण आपण हेच पाहिलं की जेव्हा एखादं केमिकल आपण एखाद्या चांगल्या युजसाठी बनवतो पण त्याचा इतर काही जरी साईड इफेक्ट जेव्हा होत असेल तेव्हा आपण त्याच्याशी पॅरेलल किंवा ते साईड इफेक्टचं मटेरियल काढून एक नवीन केमिकल तयार करू शकतो. तेच आपल्याला डिझायनिंग सेफर केमिकल्समध्ये पण सेम मेथड फॉलो करायची आहे. टू डेव्हलप प्रोडक्ट्स दॅट आर लेस टॉक्सिक ऑर विच रिक्वायर लेस टॉक्सिक रॉ मटेरियल्स, असे प्रोडक्ट्स तयार करायचे आहेत सेफर केमिकल्समध्ये की जे लेस टॉक्सिक आहेत आणि असे की जे टॉक्सिसिटी कमी असणाऱ्या प्रोडक्ट्सपासून किंवा रॉ मटेरियलपासून बनलेले आहेत. सो हे झालं डिझायनिंग सेफर केमिकल्स. एक्झाम्पल आहे की इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्सिक एन्व्हायरमेंट. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट दॅट वर्कर्स फ्रॉम एक्सपोजर टू टॉक्सिसिटी वी शूड थिंक ऑफ डिझायनिंग सेफर केमिकल्स. सो जर आपण केमिकल इंडस्ट्रीजमध्ये बघितलं तर खूप सारे वर्कर्स जे असतात तर ते केमिकल्सच्या म्हणजे केमिकलच्या प्रेझन्समध्येच काम करत असतात. सो ते जर केमिकल्स टॉक्सिक असतील तर त्याचा एक साईड इफेक्ट त्या लोकांच्या लाईफवरती होऊ शकतो आणि त्याच्यामुळे फक्त त्या लोकांसाठीच नाही तर सपोज ते हार्मफुल केमिकल जर बाहेर आलं तर त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचे इफेक्ट आहे ते पूर्ण सराउंडिंगमध्ये म्हणा किंवा आसपासच्या ठिकाणी पण होऊ शकतो. सो बेसिकली हे खूप साऱ्या लोकांसाठी हार्मफुल ठरू शकतं आणि म्हणूनच असे केमिकल्स आपण यूज केले पाहिजेत किंवा तयार केले पाहिजेत की जे सेफ असतील इवन फॉर द वर्कर्स अँड फॉर ऑब्विसली पूर्ण सोसायटी आणि एन्व्हायरमेंटसाठी पण. एक्झाम्पल आहे एडिपिक ॲसिड इज वाईडली यूज इन द पॉलिमर इंडस्ट्री. सो पॉलिमर इंडस्ट्रीजमध्ये एडिपिक ॲसिडचा यूज केलं जातं. बेन्झीन इज द स्टार्टिंग मटेरियल फॉर सिंथेसिस ऑफ एडिपिक ॲसिड बट बेन्झीन इज कार्सिनोजेनिक अँड बेन्झीन बी वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड पोल्यूट्स एअर. सो बेसिकली एडिपिक ॲसिड जो की खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे आपण पॉलिमर्समध्ये असा यूज करतो पण एडिपिक बनवण्यासाठी किंवा एडिपिक ॲसिड बनवण्यासाठी सुरुवातीला लागतं तेव्हाचे बेन्झीन आणि बेन्झीनवरच प्रोसेस होऊन त्यापासून एडिपिक ॲसिड तयार केलं जातं. पण हे जेव्हा आपण बेन्झीनपासून एडिपिक ॲसिड बनवतोय तेव्हा बेन्झीन कार्सिनोजेनिक असल्यामुळे आणि खूप जास्त स्ट्रॉंग वोलाटाईल असल्यामुळे ते सगळं एअरमध्ये जातं आणि एअरला पोल्यूट करणार आहे. सो इन ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड बाय ड्रात आणि फ्रोस्ट एडिपिक इज एन्झायमॅटिकली सिंथसाइज फ्रॉम ग्लुकोज. आणि मग काय केलं की ड्रॉथ आणि फ्रोस्ट नावाचे दोन सायंटिस्ट आहेत त्या लोकांनी काय केलं की हे एडिपिक ॲसिड मग त्यांनी याच्या मदतीशिवाय म्हणजे या बेन्झीनच्या मदतीशिवायच तयार करायला सुरुवात केली ते पण आर्टिफिशियली. ओके, जेणेकरून बेन्झीनचा यूजच नको आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं पॉल्युशन वगैरे काही नको. मग या ठिकाणी आपण काय केलं एक सेफर केमिकल तयार केलं किंवा एक सेफर सोर्स घेतला आपण केमिकलचा विदाऊट युझिंग बेन्झीन. आपण मग या ठिकाणी काय वापरायला लागलो एन्झाईम्स वापरायला लागलो म्हणजे आपल्याला हवं ते केमिकल तयार झालं शेवटी एडिपिक ॲसिडच तयार झालं बट आपण कोणत्या मेथडने किंवा कुठल्या पाथने ते केमिकल बनवतोय ते केमिकल बनवत असताना मध्ये पाथमध्ये कुठे काही पोल्युशन होत आहे का हे पण या ठिकाणी चेक केलेलं आहे. यूज सेफर सॉल्व्हंट आणि ऑक्झिलरीज. सो इथं झालं की आपण सेफर केमिकल्स वगैरे वापरणार बट बरेचसे सॉल्व्हंट्स पण आपण केमिकल्समध्ये बघतो. सो चूज द सॉल्व्हंट अवेलेबल फॉर एनी गिवन स्टेप ऑफ रिॲक्शन. मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस यूज्ड ॲज दीज मेक अप अ लार्ज पर्सेंटेज ऑफ द टोटल वेस्ट क्रिएटेड. सो जे पण सॉल्व्हंट्स आहेत आणि जे ऑक्सिलरी सबस्टन्सेस याच्यामध्ये वापरले जाणार आहे तर त्यांचं पर्सेंटेज किंवा त्यांचं अमाऊंट कमी केलं तर वेस्टच्या एका आकडेवारीमधला खूप मोठा भाग हा कमी होऊ शकतो. इलस्ट्रेशन, द मेन एम बिहाइंड हिस प्रिन्सिपल इज टू यूज ग्रीन सॉल्व्हंट्स. सो बेसिकली याच्यामागे एक मेन पर्पज काय आहे की आपण ग्रीन सॉल्व्हंट्स वापरले पाहिजे. सो वॉट डू यू मीन बाय ग्रीन सॉल्व्हंट्स? तर फॉर एक्झाम्पल वॉटर सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईड इन प्रेझन्स ऑफ वोलाटाईल हॅलोजनेटेड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स फॉर एक्झाम्पल CH2Cl2CH4 हे सगळे केमिकल सिंथेसाइज आणि अदर पर्पजसाठी आपण वापरतो. सो बेसिकली हे काय आहे हॅलोजनेटेड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे ज्याच्यामध्ये आता आपण रिॲक्ट करणार आहोत CO2 ला. ओके ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॉटर इज द सेफ बिंगिंग सॉल्व्हंट बाय डायक्लोरोमिथेन इज द हजार्डस. सो डायक्लोरोमिथेन जे आहे तर ते हजार्डस आहे पण वॉटर जे आहे तर ते सेफ असं एक सॉल्व्हंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट यूज ऑफ टॉक्सिक सॉल्व्हंट डिफेक्ट्स मिलियन्स ऑफ वर्कर्स एव्हरी इयर अँड हॅज इम्प्लिकेशन्स फॉर कस्टमर्स अँड द एन्व्हायरमेंट ॲज वेल.
सो बेसिकली या ठिकाणी जे टॉक्सिक मटेरियल आहे तर ते म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी बघायला मिळते की बॉडीमध्ये खूप सारे हार्मफुल इफेक्ट्स वगैरे काय करतात वर्गाच्या बॉडीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही पर्सनच्या की जो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे त्या पर्सनच्या बॉडीमध्ये हे खूप मोठे असे इम्प्लिकेशन्स किंवा हजार्डस ॲक्टिव्हिटीज घडवून आणतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेनी सॉल्वंट्स आर व्हेरी यूज इन व्हेरी हाय व्हॉल्यूम्स अँड मेनी आर वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स सो देअर यूज क्रिएट्स लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट अँड अवर पॉल्युशन सॉरी एअर पॉल्युशन अवर नाही अँड एअर पॉल्युशन अँड अदर हेल्थ इम्पॅक्ट्स. सो बेसिकली हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं पाणी जे एक वेस्ट जे तयार होणार आहे तर हे वेस्ट इज व्हेरी हार्मफुल ह्याच्यामुळे एअर पॉल्युशन होणार आहे किंवा इतर हेल्थ इश्यूज पण होऊ शकतात जसे की तुम्ही फाइंडिंग सेफर मोर एफिशियंट ऑल्टरनेटिव्ह ऑर रिमूव्हिंग सॉल्वंट टुगेदर इज वन ऑफ द बेस्ट वेज टू इम्प्रूव अ प्रोसेस ऑफ प्रोडक्ट. सो बेसिकली एक चांगला सेफ असा किंवा मोर एफिशियंट असा एक फाइंडिंग सेफर मोर एफिशियंट ऑल्टरनेटिव्ह असं एक ऑल्टरनेटिव्ह ऑल्टरनेटिव्ह पार्टिकल शोधून काढणं किंवा जे सॉल्वंट्स आहेत तर ते रिमूव्ह करणं असेल हे सगळं काय करणार आहे प्रोडक्टची प्रोसेस इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट आहे डिझाईन फॉर एनर्जी एफिशियन्सी. सो केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाईन टू मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी तर एनर्जीचा यूज आपण कमी केला पाहिजे. ऑब्व्हियसली एनर्जीचा यूज आपण कमी केला पाहिजे. एनर्जी वाढली तरी म्हणजे एनर्जीचा यूज वाढला तरी पण वी कॅन सफर ओके वी मे सफर. सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस रिफ्लेक्सिंग कंडिशन्स रिक्वायर लेस एनर्जी इम्प्रूविंग द टेक्नॉलॉजी ऑफ द हीटिंग सिस्टम यूज मायक्रोवेव्ह हीटिंग एक्सेट्रा. सो मायक्रोवेव्ह हीटिंगसारखे बरेचसे ॲप्लिकेशन्स जे आहेत तर त्या ठिकाणी हीट एनर्जीचा खर्च कमी केला जातो. नेक्स्ट आहे यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स. द प्रस्पेक्टिव्ह ऑफ द प्रिन्सिपल इज लार्जली टुवर्ड्स पेट्रोकेमिकल्स यूज ऑफ केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल सोर्सेस दॅट इज लाईक प्लांट बेस्ड असेल किंवा असे काही सोर्सेस आहेत जे रिन्युएबल आहेत तर अशा पासून मिळवणार आहोत आपण केमिकल्स. सो ओवर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॉन रिन्युएबल फील्ड स्टॉक्स विल डिप्लेट द रिसोर्सेस अँड फ्युचर जनरेशन विल बी डिप्राइव्ड. मोर ओवर यूज ऑफ दिस नॉन रिन्युएबल सोर्सेस पुट्स बर्डन ऑन द एन्व्हायरमेंट. जर आपण नॉन रिन्युएबल सोर्सेसचा यूज करत गेलो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्यामुळे प्लांट्स किंवा म्हणजे लाईक पूर्ण एन्व्हायरमेंटवरतीच एक बर्डन येणार आहे. सो ऑन दी अदर हँड यूज ऑफ रिन्युएबल सोर्सेस फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर असेल किंवा बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असतील एन्श्युअर्स द शेअरिंग ऑफ रिसोर्सेस बाय फ्युचर जनरेशन. सो धीस प्रॅक्टिस जनरली डज नॉट पुट मच बर्डन ऑन एन्व्हायरमेंट. द प्रोडक्ट्स अँड वेस्ट आर जनरली बायोडिग्रेडेबल. सो जर आपण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस वापरले तर त्याच्यामधून जे काही प्रोडक्ट मिळणार आहे किंवा जे पण बाय प्रोडक्ट मिळणार आहे ते बायोडिग्रेडेबल नसणार आहे युजली तर त्याच्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटवरती जास्त मोठा अफेक्ट म्हणजे वाईट परिणाम होऊ शकतो. बट जे आपण हेच जर आपण रिन्युएबल सोर्सेस रिसोर्सेसमधून एनर्जी जर आपण तयार करायला घेतलं लाईक बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असतील ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतील तर त्यापासून आपल्याला जे काही बाय प्रोडक्ट किंवा जे पण काही प्रोडक्ट्स मिळतील तर ते बायोडिग्रेडेबल असणार आहेत. सो त्याच्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटला एवढासा वाईट परिणाम त्याच्यावरती होणार नाही. ओके रिड्यूस डेरिवेटिव्स दॅट इज मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. सो अ कॉमनली यूज टेक्निक इन ऑर्गॅनिक सिंथेसिस इज द यूज ऑफ प्रोटेक्टिंग ऑर ब्लॉकिंग ग्रुप. अननेसेसरी डेरिवेटिझेशन म्हणजेच अननेसेसरी रिमूव्हल आणि प्रोटेक्टिंग वगैरे ग्रुप्स शुड बी मिनिमाइज ऑर अवॉइडेड इफ पॉसिबल बिकॉज सच स्टेप्स रिक्वायर्ड ॲडिशनल रिएजंट्स अँड कॅन जनरेट वेस्ट. सो बऱ्याचदा असं होतं की रिॲक्शन इझिली पण होऊ शकते विथ युझिंग वन टू रिएजंट्स पण तरीही ती रिॲक्शन लॉंग रूटने किंवा जास्त वेळ लागेल असं होते तर मग बेसिकली जेवढ्या कमीत कमी वेळामध्ये ती रिॲक्शन पूर्ण होईल ते आपण बघितलं पाहिजे. कारण ऑब्व्हियसली जर मोठी रिॲक्शन असेल तर तेवढे रिएजंट्स पण आपल्याला लागणार तेवढे प्रोडक्ट्स पण वेस्ट होणार. सो काय गरज आहे ना म्हणजे जितकं कमीत कमी वेळामध्ये किंवा जितकं कमीत कमी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ती रिॲक्शन होईल तेवढं आपण बघितलं पाहिजे. स्टेप्स आपण मिनिमाइज केले पाहिजेत जे मधले अननेसेसरी स्टेप्स आहे ज्याचा प्रोडक्टचा आपल्याला काही उपयोग नाही आहे तशा स्टेप्स आपण कट केल्या पाहिजेत. इन ऑर्गॅनिक सिंथेसिस वी नीड व्हेरी ऑफन प्रोटेक्शन ऑफ सम फंक्शनल ग्रुप्स. कधी कधी आपल्याला काही प्रसंगी काही प्रोटेक्शन म्हणजे काही फंक्शनल ग्रुपचं प्रोटेक्शन हवं असतं मे बी तसं ते सबस्टन्स असेल की तो वोलाटाईल आहे किंवा तो काहीतरी सबस्टन्स असा आहे की जो राहू शकत नाही विदाऊट एनी प्रोटेक्शन तर मग त्यासाठी या ठिकाणी फंक्शनल ग्रुपसाठी फंक्शनल ग्रुप त्याच्याभोवती क्लिअर तयार करणार. फायनली वी अगेन नीड देअर डी प्रोटेक्शन परत ते आपल्याला काढून पण घ्यावं लागतं कारण आपल्याला
ऍट दी एंड ऍक्च्युअल प्रोडक्ट पाहिजे ना, वी डोंट वॉन्ट दॅट प्रोटेक्शन किंवा दॅट फंक्शनल ग्रुप, आपल्याला ऍट दी एंड ऍक्च्युअल प्रोडक्ट पाहिजे. ओके, सो इट इज एक्सप्लेन इन द फॉलोविंग एक्झाम्पल्स ऑफ सिंथेसिस ऑफ एम हायड्रोबेन्झोइक ऍसिड फ्रॉम एम हायड्रोक्सीबेन्झल्डिहाइड. Obviously, in such cases, atom economy is also less. अर्थात याच्यामध्ये ॲटम इकॉनॉमी लेस असते, कारण आपण जेवढं रिॲक्टन दिलं आहे तेवढा डिझायर प्रोडक्ट मिळत नाही. मध्ये कुठेतरी ते डिझायर प्रोडक्ट किंवा मध्ये कुठेतरी असे काही ते एक्स्ट्रा प्रोडक्ट्स तयार होतात, त्याच्यामुळे ॲटम इकॉनॉमी काय होते, कमी होते. द ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल एम्स टू डेव्हलप द मेथडॉलॉजी वेअर अननेसेसरी स्टेप्स शुड बी अवॉइडेड. जे गरजेचं नसणारे स्टेप्स आहेत ते पण अवॉइड करू शकतो. इफ प्रॅक्टिसेबल, बायोकॅटलिटिक रिॲक्शन्स व्हेरी ऑफन नीड नो प्रोटेक्शन. जे बायोकॅटलिटिक रिॲक्शन्स असतात त्या ठिकाणी कुठल्याही आपल्याला प्रोटेक्शनची युजली गरज नसते. सो या ठिकाणी दाखवलेलं आहे की एम हायड्रॉक्सी बेन्झल डिहाइडपासून एम हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड कसं बनणार. एम इज मेटा. यूज ऑफ कॅटालिसिस, कॅटालिसिसचं यूज करणं. सो यूज ऑफ कॅटालिसिस इन द केमिकल रिडक्शन स्पीड्स इट्स रेट. सो बेसिकली ॲज यू ऑल नो की आपण कॅटालिस्ट का वापरतो, तर रिॲक्शनचं रेट इन्क्रीज करण्यासाठी. इवन कॅटालिस्ट जे आहे तर ते केमिकल रिॲक्शनमध्ये कुठलंही केमिकली कॉम्बिनेशन करत नाही किंवा केमिकली ते कुठल्याही रिॲक्टरसोबत कंबाईन होत नाही, आपल्याला प्रोडक्टमध्ये बघायला मिळणार नाही. मग हे काय करतं, तर बेसिकली हे जस्ट रिॲक्शनचं रेट इन्क्रीज करायला हेल्प करतं विदाउट अफेक्टिंग त्याचं केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्याचं केमिकल कॉम्बिनेशन्सला अफेक्ट न करता. हे फक्त आणि फक्त रिॲक्शनचं रेट इन्क्रीज करायला हेल्प करतं. ओके, सो त्यांना आपण म्हणणार आहोत कॅटलिस्ट. आता दरवेळी असं आहे का की दरवेळी आपल्याला रिॲक्शनचा रेट इन्क्रीजच करायचा असतो, काही प्रसंगी आपल्याला रिॲक्शन स्लो पण हवे असतात, मग त्यावेळेस हे कॅटलिस्ट रिॲक्शन स्लो करायचं पण काम करतात. ओके, कॅटलिस्टमुळे काय होते, सिलेक्टिव्हिटी इन्क्रीज होते, वेस्ट कमी होतं, रिॲक्शन टाईम कमी होतं, एनर्जी डिमांड पण कमी होते. सो या ठिकाणी काही चार्ट्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य कॅटलिस्ट भरायचं आहे. तर हायड्रोजनेशन ऑफ ऑइल, तुम्ही ही रिॲक्शन खूपदा पाहिली असेल आपल्या केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर बेसिकली इथे आपण निकेल किंवा प्लॅटिनम वापरतो. ओके, निकेल वापरतो आपण या ठिकाणी. नेक्स्ट आहे हेबर प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अमोनिया. सो अमोनिया बनवण्यासाठी या ठिकाणी फेरी FE म्हणजे आयरनचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ HDPE पॉलिमर. सो या ठिकाणी हाय डेन्सिटीवरील पॉलिमर्स बनवण्यासाठी झिग्लर आणि नट्टा कॅटलिस्ट वापरलं जातं. हे तुम्हाला पॉलिमरच्या चॅप्टरमध्ये बघायला मिळेलच. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. या ठिकाणी V2O5 वॅनेडियम वापरलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे फिशर ट्रोपशच प्रोसेस. हे आपण ऑलरेडी कुठल्या चॅप्टरमध्ये बघितले, बरं, चॅप्टर हे डी ब्लॉकमध्ये होतं हे. आय थिंक आठवत नाही आता कुठल्या चॅप्टरमध्ये होतं, पण कुठल्या तरी चॅप्टरमध्ये आहे. याचं उत्तर आहे कोबॉल्ट आणि थोरियम. ओके, सो बेसिकली अशा पद्धतीने आपण कोबॉल्ट थोरियम किंवा कोबॉल्ट आयरन पण चालेल. सो बेसिकली अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट आहे इथे तुम्ही इफ यू वॉन्ट तुम्ही सगळं रीड करा, त्याच्यावरती अजून एक क्वेश्चन नाही आला तर आपण प्रिन्सिपल्स आधी रीड करूया. सो डिझाईन फॉर डिग्रेडेशन, डिझायनिंग केमिकल दॅट डिग्रेड कॅन बी डिस्कार्डेड इझिली, एन्शुअर दॅट बोथ केमिकल्स अँड देअर डिग्रेडेशन प्रोडक्ट्स आर नॉट टॉक्सिक, बायो अक्युम्युलेटिव्ह ऑर एन्व्हायरमेंटली परसिस्टंट. So the aim behind this principle is that the waste products should degrade automatically to clean the environment. So waste products je ahe tar te arthat tumhi kahi jari kele tari kuthe tari waste product tayar honaras ahe, mag he je waste product ahe tar te biodegradable asla pahije, swatahala environment la te degrade karta ala pahije. So thus the biodegradable polymers and pesticides are always preferred to make separation easier for the consumers, and international plastic recycle mark is printed on the larger tank. तर बेसिकली तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की असे काही मार्क्स असतात प्लास्टिकवरती वगैरे, तर याचा अर्थ काय आहे की हेचं रिसायकल टू मेक, म्हणजे याचं काय रिसायकल करून बनवणार. म्हणजे सपोज की प्लास्टिकवरती असं जर दिलं असेल तर याचा अर्थ हे प्लास्टिक रिसायकल करून एवढं सगळं काय काय बनू शकतं. ओके, तर बेसिकली हे त्या सिम्बॉल्सचं मिनिंग असतं. तर इफ यू वॉन्ट हे जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट आहे डस्ट प्लास्टिक पॅकेजिंग इम्पॅक्ट दी फूड दे रॅप. सो तुम्ही एखादं फूड रॅप केलेलं आहे प्लास्टिकमध्ये, तर त्याच्यावरती काय त्या फूडवरती परिणाम होतो का. Phthalates leach into food through packaging, so you should avoid microwaving food or drinks in the plastic. जर तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवून ते फूड मटेरियल मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं, तर त्याच्यामध्ये जे फॅलेट्स आहेत प्लास्टिकमधले ते तुमच्या फूडमध्ये वगैरे जाऊ शकतात. अँड नॉट यूज प्लास्टिक क्लिंग रॅप अँड स्टोअर युअर फूड इन द ग्लास कंटेनर वेन एव्हर पॉसिबल. शक्यतो ग्लासमध्ये आपलं जे पण फूड आहे ते ठेवावं, कुठल्याही मेटलमध्ये पण ठेवण्यापेक्षा. बट ऑब्व्हियसली आपण घरामध्ये एवढी सगळी काचेची भांडी नाही वापरू शकत, बट तरी त्याच्यामुळे आपण स्टीलचं वगैरे जास्त यूज करतो, कारण स्टील
एक प्रकारचं एलॉय आहे, सो ते रिॲक्टिव्ह नाही आहे तितकंसं. पण जर तुम्ही प्लास्टिक पाहिलं तर प्लास्टिक मध्ये तुम्ही जर गरम गरम फूड ठेवलं, तुम्ही जर प्लास्टिकमध्ये सगळं गरम वगैरे केलं, तर प्लास्टिकमधले पार्टिकल्स अर्थात त्याच्यामध्ये फूडमध्ये जाऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्राय टू अवॉइड पॅकेजिंग प्रोसेस्ड फूड सो दॅट यू विल रिड्यूस एक्सपोजर टू द हार्मफुल इफेक्ट ऑफ प्लास्टिक. नेक्स्ट आहे रिअल टाईम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंटेशन. अनालिटिकल मेथड्स नीड टू बी फर्दर डेव्हलप टू अलाउ फॉर रिअल टाईम इन प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्रोल प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. अनालिटिकल मेथडॉलॉजीज शुड बी डेव्हलप्ड ऑर मॉडिफाईड सो दॅट कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग युनिट्स इज पॉसिबल. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द केमिकल इंडस्ट्रीज अँड न्यूक्लिअर रिॲक्टर्स. सो बेसिकली आपण रिअल टाईम अनालिसिस केलं पाहिजे की नेमकी रिॲक्शन कशी होते, कारण काही रिॲक्शन्स ज्या असतात, फॉर एक्झाम्पल या सगळ्या न्यूक्लिअर रिॲक्टर्सवाल्या, तर ह्या रिॲक्शन्सला कंटिन्युअसली चालू असतात, तर यांना मध्ये स्टॉप करणं किंवा कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं. सो दॅट्स आपल्याकडे हा सगळा डाटा असला पाहिजे. सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेंटेशन. सो वी नीड टू डेव्हलप केमिकल प्रोसेसेस दॅट आर सेफर अँड मिनिमाइज द रिस्क ऑफ ॲक्सिडेंट्स. द सबस्टन्सेस टू बी यूज्ड इन द केमिकल रिॲक्शन शुड बी सिलेक्टेड इन सच अ वे दॅट दे कॅन मिनिमाइज द ऑक्युरन्स ऑफ द केमिकल ॲक्सिडेंट्स, एक्सप्लोजन, फायर वगैरे एक्सेट्रा. सो कधीकधी काय होतं की केमिस्ट्रीला लाभला किंवा एखाद्या केमिकल इंडस्ट्रीला आग लागते, कशामुळे तर काहीतरी त्या ठिकाणी एखादं एक्सप्लोजिव्ह मटेरियल प्रेझेंट असतं. अर्थात आपण पूर्णचं एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स अवॉइड नाही करू शकत, पण आपण त्यांचा यूज किंवा त्यांचं जे आपण स्टोअर करून ठेवतो ते मात्र आपण कमी करू शकतो. बेसिकली त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण कमीत कमी हे जे एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स आहे त्यांचा साठा कमीत कमी ठेवला पाहिजे किंवा त्यांचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. सो व्हॉट इज द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री? The green chemistry approach recognizes that the earth does have a natural capacity for dealing with much of the waste and pollution that society generates. So apan he baghitla pahije ki nature kade already evdi ability ahe ki nature ya sagya goshtishi deal karu shakto. It is only when the capacity is exceeded that we become unsustainable. म्हणजे आपण जो काही कचरा एक नॉर्मल करणार आहोत, नॉर्मली करणार आहोत विदाउट एनी ग्रीड वगैरे ठेवता, तर मग तो जो कचरा आहे तर तो एन्व्हायरमेंट स्वतः डिग्रेड करू शकतो. बट आपण इतका सध्या यूज करतो या सगळ्या गोष्टींचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट तयार होते की ते डिग्रेड करणं आता एन्व्हायरमेंटला शक्य नाही आहे. ओके, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये आपण पॉल्युशन क्रिएट करत आहोत. सो टू प्रमोट इनोव्हेटिव्ह केमिकल टेक्नॉलॉजी दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑर जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस इन द डिझाईन, मॅन्युफॅक्चर अँड यूज ऑफ केमिकल प्रोडक्ट्स. सो बेसिकली म्हणूनच आपण इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज वगैरे प्रमोट केले पाहिजे, असे टेक्नॉलॉजी की जे हजार्डस सबस्टन्सचा यूज वगैरे कमी करेल, एलिमिनेट करेल. ओके, सो ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू रिड्यूस कॅपिटल एक्सपेंडिचर टू प्रिव्हेंट पॉल्युशन. ग्रीन केमिस्ट्री इनकॉर्पोरेट्स पॉल्युशन प्रिव्हेंटेशन प्रॅक्टिसेस इन द मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल्स अँड प्रमोट्स पॉल्युशन प्रिव्हेंटेशन अँड इंडस्ट्रियल इकॉलॉजी. सो ग्रीन केमिस्ट्री इज अ न्यू वे ऑफ लुकिंग ॲट केमिकल्स अँड देअर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टू मिनिमाइज एनी निगेटिव्ह एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. सो जेव्हा पण आपण कुठलाही नवीन गोष्ट तयार करणार असू, तर ग्रीन केमिस्ट्री चा जर आपण उपयोग केला तर ग्रीन केमिस्ट्री मात्र त्या गोष्टीमधलं जे एन्व्हायरमेंटसाठी हानिकारक आहे तर ते रिड्यूस करण्याचं काम करतं. राईट नाव द ग्रीन केमिस्ट्री रिव्हॉल्युशन इज बिगिनिंग अँड इट इज अन एक्साइटिंग टाईम विथ न्यू चॅलेंजेस फॉर केमिस्ट इन्वॉल्व्ड विथ द डिस्कवरी, मॅन्युफॅक्चर अँड यूज ऑफ केमिकल्स. ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू प्रोटेक्ट द प्रेझन्स ऑफ ओझोन इन द स्ट्रॅटोस्फियर. सो बेसिकली ॲज यू ऑल नो ओझोन आहे स्ट्रॅटोस्फियरमध्ये, जो की आपल्याला अर्थच्या हार्मफुल रेडिएशन्सपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. सो ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू प्रोटेक्ट द ओझोन इन द स्ट्रॅटोस्फियर, इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ लाईफ ऑन द अर्थ. ग्रीन केमिस्ट्री इज यूजफुल टू कंट्रोल ग्रीन हाऊस इफेक्ट दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की जे ओझोन अंब्रेला आहे यालाच आपण ओझोन अंब्रेला म्हणतो, कारण ते आपल्या अंब्रेलासारखं रक्षण करतं लाईक हार्मफुल रेडिएशन्स किंवा यूव्ही रेजपासून. इंट्रोडक्शन टू नॅनो केमिस्ट्री. बेसिकली नॅनो केमिस्ट्री काय आहे हे तुम्ही बाकीचं जस्ट इन्फॉर्मेशन आहे इथे, त्यापेक्षा आपण आधी डेफिनेशन्स रीड करूया. नॅनो केमिस्ट्री किंवा नॅनो सायन्स इज द स्टडी ऑफ फिनोमिना अँड मॅन्युप्युलेशन ऑफ मटेरियल ॲट ॲटोमिक, मॉलिक्युलर अँड मॅक्रो मॉलिक्युलर स्केल वेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम दोज अ लार्जर स्केल. सो बेसिकली नॅनो सायन्समध्ये काय आहे, असं स्टडी, असं फिनोमिनाचा अभ्यास करणं आणि असं मॅन्युप्युलेशन्सचा अभ्यास करणं, लाईक ॲटोमिक लेवलवरती असेल, मॉलिक्युलर लेवलवरती असेल आणि मॅक्रो मॉलिक्युलर लेवलवरती असेल, की ज्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्सेस आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज डिफर करतात. सो मग हे झालं नॅनो सायन्स, की आपण अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. मग नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे? The nanotechnology is a design, characterization, production and application of structures, devices and systems by controlling shape and size at nanometer scale. So basically,
एक डिझाईन आहे किंवा एक कॅरेक्टरायझेशन आहे, प्रोडक्शन आहे, ऍप्लिकेशन आहे, अशा स्ट्रक्चर्सचं किंवा अशा डिव्हाइसचं बाय कंट्रोलिंग शेप आणि साईज ॲट नॅनोमीटर स्केल, की ज्यांचा साईज शेप आपण अगदी नॅनोमीटरच्या स्केलमध्ये मोजू मापू शकतो. ओके, अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये येतात. म्हणजे बेसिकली हे सगळं सेम आहे, नॅनो टेक्नॉलॉजी काय, नॅनो सायन्स काय, बेसिकली आपण ज्या गोष्टी 10^-9 इतक्या साईजमध्ये आहेत, नॅनोमीटरच्या साईजमध्ये आहेत, तर अशा काही गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो. त्यांचे फिनोमिनो असेल तर सायन्स, त्याला नॅनो सायन्स म्हणणार आहोत. त्याच्याबद्दल काही कॅरेक्टरायझेशन असेल, डिझाईन वगैरे असेल, तर त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणणार आहोत. सो वाय नॅनो, नॅनोच का, म्हणजे ती नॅनोची कार वगैरे हे नाही, हे नॅनो वेगळे. सो नॅनो का, तर नॅनो म्हणजे बेसिकली 10^-9. सो इट इज 1 नॅनोमीटर इज 1 बिलियंथ ऑफ मीटर. 10^-9 म्हणजे किती, बिलियन, म्हणजे 1 मीटर जे आपण म्हणतो तर त्या 1 मीटरचा 1 बिलियंथ वा पार्ट, त्याला आपण म्हणतो नॅनोमीटर. सो इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल, इट्स टू स्मॉल. जेवढा एखादा पार्टिकल स्मॉल असेल तेवढा त्याचा सर्फेस एरिया जास्त असतो, तेवढी त्याची पेनिट्रेशन कॅपॅसिटी जास्त असते. सो जर आपण एक घास खाल्ला चपातीचा सिंपल, तर तो थोडा मोठा असणार अर्थातच. पण त्याच्याऐवजी जर आपण त्या बघा, त्या गोळ्या येतात आणि त्या लाईक कॅप्सूल असतात, आणि त्या कॅप्सूलच्या आतमध्ये पण बारीक बारीक गोळ्या असतात. तुम्ही जर कधी पिकासूलमध्ये पावडर येते, अशा बऱ्याचशा गोळ्या आहेत बघा, त्याच्या आतमध्ये एकदम छोट्या छोट्या गोळ्या असतात आणि त्याच्या पॅक करून आपल्याला कॅप्सूल दिली जाते. तर त्या आतमध्ये छोट्या छोट्या गोळ्या का आहेत, छोट्या गोळ्या असण्याचा पर्पज काय, तर छोट्या गोळ्यांचा सर्फेस एरिया खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे ते आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त एफिशियंटली काम करू शकतात. ओके, सो त्याच्यामुळे युजली जे पण ड्रग्स आहेत, जे आपण जे पण असे कॅप्सूलमधले वगैरे ड्रग्स आहेत, त्यांच्या आतमध्ये असे पार्टिकल छोटे छोटे असतात, कारण त्यांची एफिशियन्सी वाढावी आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकावेत यासाठी. सो द मटेरियल्स वी सी अराउंड अस आर बल्क मटेरियल्स दॅट पजेसेस मायक्रोस्कोपिक फिजिकल प्रॉपर्टीज. ग्रेन ऑफ सँड दॅट इज मायक्रो साइज्ड मिनरल ऑल्सो पजेसेस सम बल्क प्रॉपर्टीज, बट मटेरियल सिंथेसाइज्ड ॲट नॅनो स्केल पजेसेस युनिक ऑप्टिकल स्ट्रक्चर, थर्मल, कॅटलिटिक, मेटालिक, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, अँड दीज प्रॉपर्टीज चेंज ॲज अ फंक्शन ऑफ साईज अँड आर व्हेरी डिफरंट फ्रॉम देअर बल्क. सो बेसिकली या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की काय डिफरन्स आहे नॅनोमध्ये आणि बल्कमध्ये वगैरे. सो याच्यामधून पण जास्त काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नाही आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हॉट इज नॅनो मटेरियल. सो नॅनो टेक्नॉलॉजी झालं, त्यासोबतच नॅनो केमिस्ट्री झालं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नॅनो मटेरियल म्हणजे काय. तर नॅनो मटेरियल इज अ मटेरियल हॅव्हिंग स्ट्रक्चरल कंपोनंट्स विथ ॲटलिस्ट 1 डायमेन्शन इन अ नॅनोमीटर स्केल दॅट इज 1 to 100 नॅनोमीटर. ज्याच्यामध्ये फक्त एकच डिमेन्शन आहे, एकच डायमेन्शन आहे, 1D मध्ये जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत, येस ओके, 1D मध्ये आहेत. नॅनो मटेरियल आर लार्जर दॅन सिंगल ॲटम्स बट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाची साईज बघितली तर ती खूपच लहान असते, पण तुम्ही जर एक ॲटम बघितला, व्हॉट इज द साईज ऑफ ॲटम, 10^-10. ओके, सो बेसिकली ॲटमपेक्षा यांचं म्हणणं आहे की नॅनो पार्टिकल्स मोठे आहेत, बट जे आपले बॅक्टेरियाज वगैरे आहेत त्यापेक्षा खूपच लहान आहे. सो दीज मे बी नॅनो पार्टिकल्स असतील, नॅनो वायर्स असतील, नॅनो ट्यूब्स असतील, अकॉर्डिंग टू द डायमेन्शन आपण त्यांचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी बघणार आहोत. सो 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर्स काय आहेत, फॉर एक्झाम्पल लाईक नॅनो पार्टिकल्स ज्या ठिकाणी 0 डायमेन्शन आहेत, कुठलं एक पण डायमेन्शन या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे, त्याला आपण म्हणणार आहोत 0 डायमेन्शन. सो की ज्या ठिकाणी ऑल द डायमेन्शन्स नॅनो स्केलमध्ये आहे, म्हणजे सगळे सेम आहे ना, सगळे डायमेन्शन्स सेम आहेत, कुठलं इतर काही नाही आहे, त्याला आपण म्हणणार आहोत 0 डायमेन्शनल. नेक्स्ट आहे 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज वन इन विच ऑल 3 डिमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. 1 डिमेन्शनल स्ट्रक्चर इज वन इन विच 2 डिमेन्शन्स आर नॅनो स्केल. 2 डिमेन्शन्स नॅनो स्केलमध्ये असतील त्याला आपण म्हणणार आहोत 1 डिमेन्शनल. फॉर एक्झाम्पल नॅनो वायर्स वगैरे आहेत. 2 डिमेन्शनल म्हणजे ज्या ठिकाणी 1 स्ट्रक्चर इज इन द नॅनो स्केल, एक स्ट्रक्चर काय असणार आहे नॅनो स्केलमध्ये असणार आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी छानसा असं हे पण दिलेलं आहे चार्ट वगैरे. सो नॅनो मटेरियल डायमेन्शन, नॅनो मटेरियल टाईप आणि एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एक्झाम्पल्स दिले, ते तुम्ही जस्ट रीड करा, याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे डेफिनेशन्स ऑफ नॅनो केमिस्ट्री. आता आपण नॅनो केमिस्ट्रीबद्दल बघतोय. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री आणि नॅनो सायन्स. इट डील्स विथ डिझायनिंग अँड सिंथेसिस ऑफ मटेरियल ऑफ नॅनो स्केल विथ डिफरंट सायझेस, डिफरंट शेप, स्ट्रक्चर्स, कंपोजिशन अँड देअर ऑर्गनायझेशन इन फंक्शनल आर्किटेक्चर्स. नॅनो केमिस्ट्री इज यूज्ड इन द केमिकल, फिजिकल, मटेरियल सायन्स ॲज वेल एज इंजिनिअरिंग, बायोलॉजिकल अँड मेडिकल ॲप्लिकेशन्स. सिंपल या ठिकाणी पण ते सांगितलेलं आहे नॅनो केमिस्ट्री कुठे वापरतात, नॅनो केमिस्ट्री काय आहे. ओके, सो कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री आणि नॅनो सायन्स, या ठिकाणी आपण नॅनो सायन्स म्हणजे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आणि त्यांचं सायन्स, त्यासोबतच आपली केमिस्ट्री मर्ज करणार आहोत, दॅट विल बी नॅनो केमिस्ट्री. कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ नॅनो पार्टिकल्स. आता नॅनो पार्टिकल्सचं फीचर काय आहे, इतकं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलर. ऑब्विसली नॅनो पार्टिकल्स खूप शायनी असतात, खूप छोटेसे आहेत. तुम्ही जर बघितलं तर गोल्डचे जे पार्टिकल्स आहेत ते
खूप छोटे 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 तुम्ही जर गोल्डचे पार्टिकल्स बघितले एकदम स्मॉल एकदम मायन्यूट तर ते लाल रंगाचे असतात. ओके, ते कसे असतात मोर रेड रेड होत जातात ते. ओके, सो जेवढा गोल्डचा पार्टिकल आपण म्हणतो की हा गोल्डन कलर आहे पण नाही, तुम्ही जेव्हा त्याचे एकदम मायन्यूट पार्टिकल्स घेता लाईक नॅनो पार्टिकल्स घेता तेव्हा ते लाल रंगाचे असतात. नेक्स्ट आहे तुम्ही सोल्युशन पण बघू शकता एबीसी. नेक्स्ट आहे सर्फेस एरिया, अर्थात नॅनो पार्टिकल्सचं व्हॉल्यूम कमी असल्यामुळे सर्फेस एरिया टू व्हॉल्यूमचा रेशो खूप जास्त हाय असतो. आणि येस, एवढंच या ठिकाणी आहे. कुठे गेलं? हां, तुम्ही या ठिकाणी एरिया वगैरे सगळं बघू शकता, बट याचं सार एवढंच आहे की याचा जे सर्फेस एरिया असतो तर तो हाय असतो. नेक्स्ट आहे कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी ड्यू टू इन्क्रीज इन द सर्फेस एरिया विथ डिक्रीज इन द पार्टिकल साईज. जसं पार्टिकल साईज खूप लहान आहे बट सर्फेस एरिया खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणावरती कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी दाखवतात. युजुअली दे आर हेटेरोजिनस कॅटलिस्ट, दॅट मीन दे आर इन द सॉलिड फॉर्म. हेटेरोजिनस म्हणजे काय? हे सॉलिड फॉर्ममध्ये युजुअली आपल्याला बघायला मिळतात ॲज अ कॅटलिस्ट जेव्हा ते काम करतात तेव्हा. ओके, सो रिॲक्शन ऑकर्स ऑन द सर्फेस ऑफ द कॅटलिस्ट. नॅनो पार्टिकल कॅटलिस्ट कॅन बी इझिली सेपरेटेड अँड कॅन बी रिसायकल, लाईक प्लॅटिनम पलाडियम हे सगळे जे आहेत तर ते नॅनो पार्टिकल्समध्येच काम करतात. TiO2 आणि ZN आर यूज्ड फॉर द फोटो कॅटालिसिस. ओके, TiO2 आणि ZN हे फोटो कॅटालिस्टमध्ये वापरतात. अजून हे आपल्या ह्याच्यामध्ये सनस्क्रीनमध्ये पण हे लोकांना वापरलं जातं. ओके, सो गोल्ड इन बल्क फॉर्म इज अनरिॲक्टिव्ह बट नॅनो पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये ते एक चांगलं कॅटालिस्ट आहे. ओके, सो तुम्ही जर बल्कमध्ये घेतलं गोल्डला तर तसा काही उपयोग नाही आहे, बट नॅनो पार्टिकल्स जसं की सर्फेस एरिया खूप जास्त आहे सो ते हायली रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्टिव्ह नाही म्हणते ना, त्याची कॅटालिटिक पॉवर जास्त आहे. सो थर्मल प्रॉपर्टीज, द मेल्टिंग पॉईंट ऑफ नॅनो पार्टिकल चेंजेस ड्रास्टिकली डिपेंड्स ऑन साईज. सो साईजनुसार यांचे जे बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट्स आहेत ते बदलतात. नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. सो नेक्स्ट आता आपण प्रॉपर्टीज बघूया, दॅट इज मेकॅनिकल स्ट्रेंथ. सो नॅनो साईज्ड कॉपर आणि पलॅडियम क्लस्टर्स विथ डायमीटर इन द साईज रेंज ऑफ, हे पण असं काही विचारलं जात नाही साईज रेंज वगैरे काय आहे, फक्त तुम्हाला जस्ट त्याचे मेकॅनिकल प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत, लाईक मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण आपल्याला यांच्यामध्ये बघायला मिळते. आता हे नॅनो पार्टिकल्स कसे तयार होतात? देर आर टू अप्रोचेस टू सिंथेसाइज नॅनो पार्टिकल्स, बॉटम टू टॉप आणि टॉप टू बॉटम. सो आपल्याकडे दोन मेथड्स आहेत, एक तर आपण टॉप टू बॉटम हे तयार करू शकतो किंवा बॉटम टू टॉप तयार करू शकतो. सो बेसिकली इन द बॉटम अप अप्रोच मॉलिक्युलर कंपोनंट्स अरेंज देमसेल्व्स इन टू दी मोर कॉम्प्लेक्स असेंबलीज. सो बॉटम अप म्हणजे खालून वर. ओके, सो बॉटम अप जे आपण याच्यामध्ये बघत आहोत तर या ठिकाणी काय होतं की जे मॉलिक्युलर कंपोनंट्स आहेत ते स्वतःला खूप जास्त कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये अरेंज करतात. मॉलिक्युल बाय मॉलिक्युल अँड क्लस्टर बाय क्लस्टर फॉर्म दी बॉटम. सो सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स बाय कोलॉइडल डिस्पर्जन. सो या ठिकाणी तुम्ही आय थिंक सगळे एनालिटिकल मेथड्स पाहिले असतील 11th मध्ये, तर कोलॉइडल डिस्पर्जननुसार हे आपण सेपरेट करतो. इन टॉप टू बॉटम अप्रोच नॅनो पार्टिकल्स आर सिंथेसिस फ्रॉम द बल्क मटेरियल बाय ब्रेकिंग द मटेरियल. आणि टॉप टू डाऊन हवा असेल तर आपण काय करणार, हळूहळू यांना ब्रेक 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 करत जाणार, नॅनो पार्टिकल्स येईपर्यंत आपण त्यांना ब्रेकिंग करत जाणार. आणि द बल्क सॉलिड्स आर डिसअसेंबल्ड इन टू फायनल पीसेस. आणि हे जे बल्क सॉलिड्स आहेत ते मग नंतर फायनल पीसेसमध्ये असेंबल केले जातात आणि त्याच्यामध्ये खूप कमी ॲटम्स प्रेझेंट असतात, कारण याची साईज खूप खूप छोटी आहे, खूप म्हणजे काय नॅनो पार्टिकल्स ना, त्यांची साईज खूप छोटी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल्स. सो सोल जेल प्रोसेस आहे. सोल्स आर डिस्पर्जन ऑफ सोल्स पण तुम्ही पाहिले असतील 11th मध्ये आपल्याला चॅप्टर होता, ॲडझॉप्शन आणि ॲडझॉप्शन आणि काहीतरी नाव होतं त्याचं, ॲडझॉप्शन चॅप्टर होता. ॲडझॉप्शन आपण मध्ये पाहिलं होतं की सोल जेल प्रोसेस जी आहे, सोल्स आर द डिस्पर्जन ऑफ कोलॉइडल पार्टिकल्स. कोलॉइडल म्हणजे काय? तर थोडंसं लाईक इट इज नॉट होमोजिनियस मिक्सचर ऑल्सो, आणि ते त्याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहेत ते एकदम खूप बारीक पण नाही आहेत आणि खूप मोठे पण नाही. दॅट इज जस्ट मीडियम, 10 to the power -9 meter पर्यंतचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात, लाईक नॅनो पार्टिकल्स प्रेझेंट असतात. सो बेसिकली जे कोलॉइड्स आहेत आर सॉलिड पार्टिकल्स विथ द रेंज ऑफ 1 to 100 nanometer. And a gel is interconnected rigid network with the pores of sub-micrometer dimension and polymeric chains whose average length is greater than a micrometer. So, ठिकाणी हा जा तुम्ही इथे आपण बघू शकता प्रिकर्सर कसं आहे, लाईक चेन्सच्या फॉर्ममध्ये असतो. अ सोल जेल प्रोसेस इज ऑब्झर्व्ड ऑन इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन. इट इज जनरली कॅरीड आउट ॲट द रूम टेम्परेचर अँड इन्क्लूड्स 4 steps. हायड्रोलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग, थर्मल डिकम्पोजिशन. दिस मेथड इज वाईडली एम्प्लॉइड टू प्रिपेअर ऑक्साईड मटेरियल. जर आपल्याला काही म्हणजे ऑक्साईड ऑक्सिजन प्रेझेन्सवाला मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हे प्रोसिजर फॉलो करतो. हे पण अजून एकदाही नाही विचारले गेलेले एक्झाममध्ये, सो तुम्ही जस्ट एकदा रीड आउट करा, कारण हा चॅप्टर फक्त 3 मार्कासाठी आहे विथ ऑप्शन 4 मार्कांसाठी आहे. सो त्याच्यामुळे 3 मार्कांना एखादं काहीतरी याच्यामधलं MCQ येऊ शकतं आणि 1-2 मार्कांचा प्रश्न येऊ शकतो. सो एवढं जास्त याच्यामधून नाही विचारलं जाणार.
सो रिएक्शन्स इन्वॉल्व्ड इन द सोल रिएक्शन, तर रिएक्शन्स तुम्ही एकदा रीड करून घ्या. बाकी तर इथे काही टेक्निक्स दिलेले आहेत लाईक UV विजिबल स्पेक्ट्रोग्राफी स्पेक्ट्रोस्कोपी सॉरी स्पेक्ट्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट कोणतं वापरलं जातं तर स्पेक्ट्रोफोटोमीटर. इन्फॉर्मेशन काय आहे तर प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स, हे पण जस्ट एकदा रीड करून घ्या कशाचं काय यूज आहे जर मॅच द कॉलम्समध्ये लाईक मॅच द कॉलम्सच्या फॉर्ममध्ये आलं वगैरे तर त्यासाठी. ओके, अनालिसिस ऑर कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅनो मटेरियल. सो द सिंथेसिस इथे आहे. सो द सिंथेसिस मटेरियल इज अनालाइज्ड बाय वेरियस अनालिटिकल टूल्स ऑर टेक्निक्स अँड द नेम्स ऑफ द टेक्निक्स आर यूज टू डिस्क्राइब इन द फॉलोइंग मेथड. सो या ठिकाणी पण तुम्हाला जस्ट टेक्निकची नाव आणि चित्र दिलेली आहे. इफ यू वॉन्ट टू त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून वगैरे सर्च करू शकता. नॅनो पार्टिकल्स हॅव बीन प्रोड्युस्ड अँड यूज्ड बाय ह्युमन्स फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स. हाव युअर अंडरस्टँडिंग ऑफ सर्टन मटेरियल्स एज नॉन स्ट्रक्चर नॅनो स्ट्रक्चरल मटेरियल्स इज रिलेटिवली रिसेंट. म्हणजे आधीपासून हे वापरलं जात होतं बट आता त्याची एक नवीन ओळख आलेली आहे लाईक नॅनो मटेरियल किंवा नॅनो केमिस्ट्री नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून. So due to development of advanced tools that is sophisticated instruments, it has been possible to reveal the information at nanoscale. A beautiful ruby color, tumhi jar ya thikani baghitla tar tumhala ithe ruby red color baghayla milto hai. Tar as I already have told ki tumhala gold je ahe te nano particles madhe red colors asta ta tyachyamule he red gold pasun banavlele ahe ani tyala apan ruby mhanar ahot. Okay, so baki tumhi again read karu shakta tyacha application vagere. ओके, आता ऍप्लिकेशन आपण बघूया कारण ऍप्लिकेशनवरती क्वेश्चन्स आधी चालू गेलेले आहेत तर त्याच्यामुळे आपण ऍप्लिकेशन बघूया. सो नॅनो केमिस्ट्री हॅज ऑलरेडी कंट्रीब्युटेड टू नंबर ऑफ इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स इन व्हेरियस डिसिप्लिन्स बिकॉज ऑफ देअर युनिक फिजिकल केमिकल ऑप्टिकल स्ट्रक्चरल कॅटालिटिकल प्रॉपर्टीज. सो काही ऍप्लिकेशन्स आपण या ठिकाणी बघतोय. नॅनो पार्टिकल्स कॅन कंट्रीब्यूट टू स्ट्रॉंगर लाइटर क्लीनर आणि स्मार्टर सर्फेसेस अँड सिस्टम्स. दे आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस असेल, ट्रान्सपोर्ट आहे, सनस्क्रीन आहे, क्रॅक रेझिस्टंट पेंट्स आहेत एक्सेट्रा. सनस्क्रीनमध्ये TiO2 आणि ZnO ओके झिंक ऑक्साईड आणि TiO2 वापरलं जातं जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस फॉर एक्झाम्पल मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ॲक्सेस मेमरी दॅट इज रॅम जी असते तर रॅममध्ये पण हे वापरलं जातं. नेक्स्ट आहे नॅनो केमिस्ट्री प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशन. हा क्वेश्चन आहे विचारला गेला होता 2020 की वॉटर प्युरिफिकेशनमध्ये कशा पद्धतीने आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापरतो. तर ॲज यू ऑल नो की सिल्वर हा जो घटक आहे तर हा प्युरिफिकेशनसाठी वापरला जातो. सो वॉटर कंटेन्स वॉटर बॉर्न बॅक्टेरियाज किंवा पॅथोजन्स लाईक व्हायरस आहे बॅक्टेरिया आहे. 1.1 billion पीपल आर विदाऊट ॲक्सेस टू अँड इम्प्रूव्ह वॉटर सप्लाय. अजूनही 1.1 billion लोकांना प्युअर असं पाणी मिळत नाही आहे. द प्रोव्हिजन ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर इज करंटली ॲट हाय प्रायोरिटी. सो रिसेंटली कॉस्ट इफेक्टिव्ह फिल्टर मटेरियल कोटेड विथ सिल्वर नॅनो पार्टिकल्स इज अन ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी. आणि मग प्युअर वॉटर मिळावं यासाठी सिल्वर एक आपण या ठिकाणी वापरू शकतो. की लाईक सिल्वर नॅनो पार्टिकल्स जे आहेत तर ते हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरियल डिसइन्फेक्टंट आहेत की जे पाण्यामधून ई कोलायला वगैरे बाहेर काढतात. पण प्रॉब्लेम असा आहे की सिल्वर पण तितकंसं स्वस्त नाही आहे की आपण रोज घेऊन वगैरे हे करू शकतो. बट असो, इथे एक प्रोव्हिजन आहे. नेक्स्ट आहे सेल्फ क्लिन्झिंग मटेरियल. लोटस इज अन एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिन्झिंग. द लोटस प्लांट दॅट इज नेल्युम्बो न्यूसिफेरा ऑल्दो ग्रोज इन मडी वॉटर इट लीव्ज ऑलवेज अपिअर टू बी क्लीन. त्याचं लीव्ज आपल्याला नेहमी क्लीन दिसतात. लोटस आपण म्हणतो जरी चिखलामधून उगवलं तरी पण त्याची पानं किंवा त्याचं जे हे आहेत फुलाच्या पाकळ्या तर त्या पण नेहमी स्वच्छ असतात. तर असं का? तर त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे ती म्हणजे सेल्फ क्लिन्झिंग. ते स्वतःला क्लीन करतात. असं कसं होऊ शकतं? तर बेसिकली द प्लांट्स लीव्ज आर सुपर हायड्रोफोबिक. म्हणजे ते पाण्यामध्ये उगवत असून पण त्याचे लीव्ज मात्र सुपर हायड्रोफोबिक आहेत. हायड्रोफोबिक म्हणजे काय? वॉटर हेटर, जे पाण्याला स्वतःच्या सर्फेसवरती राहू देत नाहीत. तुम्ही आळूचं पण पाहिलं आहे का? त्याच्यावरती पण पाणी टाकलं की ते असं उघडतं खाली. ओके, सो त्याच पद्धतीने हे पण प्लांट्स आहेत. लाईक त्याच्यावरती एक वॅक्सी लेअर असतो जो की त्याला हायड्रोफोबिक बनवतो. सो नॅनो पार्टिकल्स ऑन लोटस लीव्ज रिपल वॉटर विच कॅरी डर्ट ॲज इट रोल्स. जसं जसं पाणी खाली गळेल त्याप्रमाणे ते पाणी घाणेला पण म्हणजे जी पण घाण प्रेझेंट असेल त्या लोटसच्या लीव्जवरती त्याला पण घेऊन खाली पडतं. सो अशा पद्धतीने पाणी आपोआपच त्या लोटसच्या लीव्जला क्लीन करतं. सो हे आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत नॅनो पार्टिकल आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे. रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटिंग आपण बघितलं की रॅम पण त्याच्यानेच बनते. एनर्जी सेक्टरमध्ये आपण बघितलं की नॅनो टेक्नॉलॉजी विल मेक सोलर पॉवर मोर इकॉनॉमिकल. एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस विल बी मोर एफिशियंट. अजूनही काही ठिकाणी जे नॅनो पार्टिकल्स आहेत तर ते वापरूनच सोलार पॉवर प्लांट्स तयार केले जातात. मेडिकल फील्डमध्ये लाईक ड्रग्स वगैरेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ड्रग्स म्हणजे या ठिकाणी मेडिसिन्स असा आपण अर्थ घेतो आहे. प्रत्येकवेळी ड्रग्स म्हणजे ते ड्रग्स नसतात. सो क्युरिंग ऑफ लाईफ थ्रिएटिंग डिझीजेस लाईक कॅन्सर आणि डायबिटीसमध्ये पण असे अजून नवीन नवीन मेडिसिन्स तयार होऊ शकतात बाय युझिंग नॅनो पार्टिकल्स.
नेक्स्ट आर डिसएडवांटेजेस. डिस्पाइट द पॉसिबिलिटीज एंड द एडवांसमेंट दैट द नैनोटेक्नोलॉजी ऑल्सो ऑफर्स द वर्ल्ड, देयर ऑल्सो एक्जिस्ट सर्टन पोटेंशियल रिस्क इन्वॉल्व्ड विद द डिसएडवांटेजेस. म्हणजे ऍडव्हान्टेजेस तर आहेतच, पण त्यासोबतच काही डिसएडवांटेजेस पण आहेत. लाईक नॅनोटेक्नॉलॉजी हॅज राइज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बट ॲट द सेम टाइम इट हॅज इन्क्रीज पॉल्युशन अँड एअर पॉल्युशन. सो बेसिकली आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी आपल्याला हेल्पफुल आहे, पण त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन सुद्धा नॅनोटेक्नॉलॉजीच्या एक्सेसिव्ह यूजमुळे वाढलेलं आहे. आणि याला आपण नॅनो पोल्युशन असं म्हणतो. आणि हे पोल्युशन लिव्हिंग बिंगसाठी खूप डेंजरस आहे, कारण इतके छोटे छोटे पार्टिकल्स आहेत की ते अर्थात आपण बघू पण नाही शकत की जे आपण इनहेल जरी केले तर ते आपले लगेच लंग्समध्ये डिरेक्टली जाणार आहेत. सो बेसिकली हा एक डिसएडव्हान्टेज आहे. नॅनो पार्टिकल्स कॅन कॉज लंग डॅमेज, आणि अर्थात त्याच्यामुळे लंग्स डॅमेज होऊ शकतात, रेस्पिरेटरी ट्रॅक डॅमेज होऊ शकतो. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅनो पार्टिकल्स दॅट आर रेलिव्हंट फॉर हेल्थ इफेक्ट आर साईज, केमिकल कंपोनंट्स अँड शेप. ओके, सो बेसिकली अशा पद्धतीने आपण नॅनो केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री पूर्ण बघितलेलं आहे. आय नो हे चॅप्टर थोडासा फास्ट होता बिकॉज तुम्हाला याच्याबद्दल ऑलरेडी काही इन्फॉर्मेशन्स माहिती असेल, त्याच्यामुळे मी जास्त डीपमध्ये नाही सांगितलं. बट बेसिकली याच्यामध्ये जास्त डीपमध्ये सांगण्यासारखं पण काहीच नाही आहे. जस्ट यू शूड नो की ग्रीन केमिस्ट्री काय आहे, ग्रीन केमिस्ट्रीची नीड काय आहे. 12 प्रिन्सिपल्समधले कुठलेही काही 2-3 प्रिन्सिपल्स तुम्ही लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला ॲटलीस्ट सगळे वाचा, कारण असं पण येऊ शकतं अचानकच की ॲटम इकॉनॉमी तुम्ही लिहा आणि तुम्ही ॲटम इकॉनॉमी पार्टच नव्हतं केलं. ओके, सो असं नको व्हायला. सो सगळे एकदा वाचा. नेक्स्ट टाइम नॅनो सायन्स नॅनो टेक्नॉलॉजीवरती डेफिनेशन लिहा असं तर नाही आलं, बट नॅनो केमिस्ट्रीचं यूज मात्र लिहिण्यासाठी आलेलं होतं, लाईक फॉर वॉटर प्युरिफिकेशन आणि सेल्फ क्लिन्झिंग प्रॉपर्टी ऑफ लोटस. त्यासोबतच जे नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, एवढं जरी तुम्ही केलं तरी पण पुरेसं आहे या चॅप्टरमध्ये. आणि संस्कृतमध्ये काय वापरतात, किंवा त्यासोबतच हा जो लिंडेन आहे तर ते काय आहे, गॅमा एक्झेन आपण होतं ते आपण पाहिलं. ओके, सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी मी द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.